श्री जगन्नाथ प्रभूंचा अवतार दिन या ठिकाणी आपल्याला वंदे श्री चक्रधरं विभुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अष्टशताब्दी महोत्सव सर्वज्ञ श्री चक्र भगवंताच्या या पावन पर्वानिमित्ताने ज्या 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 ठिकाणी चक्रधर भक्त आहे संपूर्ण भारतभर किंवा भारताच्या बाहेरही ज्या ठिकाणी चक्रधर भगवंताचे साधक विखुरलेले आहेत त्या ठिकाणी हा चक्रधर पर्व जो आहे जयंती पर्व हा उत्सवाने साजरा होत आहे। तद्वत आज दत्तधाममध्ये हा चक्रधर जयंतीचा पर्व उत्साहाने आपण साजरा करत आहोत। आपल्या बजाजनगरची भक्त मंडळी सर्वच साधक बंधूंनो आज खरोखर आपण सर्व भाग्यवान आहोत। आपल्याला एक अचूक जीवनाचा मार्ग सापडलेला आहे। आत्ता भावाने आपल्या प्रवचनातून सांगितले की येणे अवतरे जो न उतरे तो कहीच न उतरे। इतका साधा आणि सोपा जो सुगम मार्ग दाखवलेला आहे तो आपल्याला हजारो लाखो ग्रंथही वाचले तरी ते मर्म आपल्याला सापडू शकत नाही। आणि म्हणून चक्रधर भगवंताला समजून घेणं गरजेचं आहे। स्वामींचा अवतार 800 वर्षापूर्वी झाला गुजरातमध्ये झाला आणि गुजरातमध्ये आपण पूर्व चरित्र बघतोच की हरिपाळदेवाच्या शरीरामध्ये चक्रपाणी महाराजांनी कसा प्रवेश केला। कारण ज्यावेळेस चक्रपाणी भगवंताचा अवतार फलटाला झाला फलटाळून निघाल्यानंतर चक्रपाणी अवतार माहूरगडला आले माहूरगडला दत्तात्रेय प्रभूची भेट झाली दत्तात्रेय प्रभू पासून शक्तीचा स्वीकार केला आणि स्वीकार करून त्या ठिकाणून चक्रपाणी प्रभू द्वारकेला गेले। द्वारकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी 64 वर्ष राज्य केलं 64 वर्ष राज्य करून अनंत जीवाला उद्धार केला अनंत जीवाला अधिकार घडवला। आणि त्या ठिकाणी अवतार कार्य चालू असतानाच त्या ठिकाणी एक कामाख्या नावाची हटयोगिनी स्त्री तिला अनेक आपली कामसाधना सिद्ध होण्याकरता अनेक संत ऋषीमुनीला तिने तपस्यापासून पराजित केलं होतं आणि चक्रपाणी महाराजांची ती कीर्ती ख्याती तिने ऐकली आणि तिलाही असं वाटलं की या साधकापासून माझी साधना पूर्ण होऊ शकते आणि अशा भावनेने त्या द्वारकेला पोहोचली। आणि पोहोचल्यानंतर चक्रपाणी महाराजांचा एक नित्यक्रम असायचा हातामध्ये झाडू एका हातात खराटा सूप आणि गड्डीपुढे झाडायचे आणि ते कचरा गोमतीमध्ये मी टाकायचा त्या निमित्ताने जे सूक्ष्म जीव असतात त्या जीवाला संबंध द्यायचे। ईश्वर अवतार 4 प्रकारचं दान देत असतात लीळादान संबंध दान ग्रहण दान आणि कैवल्य दान। त्याच्यामध्ये जे जीवाचा अधिकार उदयाला यायचा आहे परंतु कणव आहे म्हणून भगवंत काय करतात ते किड्यात जरी असेल मुंगीत जरी असेल तर त्याला स्पर्श करतात
आणि स्पर्श केल्यानंतर त्या जीवाला भगवंत काय करतात, भोर भूमीमध्ये 1000 वर्षाचं सुफळ देतात. एकदा जर संबंध झाला तर 1000 वर्ष, 2 वेळेस, 4 वेळेस जर ईश्वर अवताराचा संबंध झाला तर 10000 वर्षाचा भोग भूमीमध्ये त्या जीवाला सुफळ मिळतं. तुम्ही विचार करा की ज्या जीवाचा काहीच अधिकार नाही, जो किडी मुंगीमध्ये आहे, अशा जीवाला 1000 वर्ष, 10000 वर्षाचं सुफळ. आणि ते सुफळ म्हणजे साधं सुफळ नाही, ब्रह्मलोकातलं सुफळ आहे. आपल्याला जसं एखाद्या देशाचं सर्वोच्च पद असलेलं पंतप्रधान पद हे सगळ्यात मोठं वाटतं, असं वाटतं हे लईच मोठं सुख आहे, परंतु ते काहीच नाही. त्याच्यामागे आपण पाहतो या पक्षाचा विरोध, त्या पक्षाचा विरोध, अपक्षाचा विरोध, पक्षाचा विरोध, हे सगळं असून हे सगळी यातना भोगणं आहे की नाही. जसं शास्त्रकार म्हणतात मी पडेल हा धाक, जसं इंद्रादेवतेची इंद्रादिकांचे जे फळी असतात त्या फळात पोहोचलेले साधक असतात, त्या साधकाला सुद्धा भीती आहे का कधी ना कधी मला या फळावरून पतन व्हावं लागल, कधी ना कधीतरी मला या मृत्यू लोकात जावं लागल, हे त्या साधकाला भीती असते. आणि मग हे तर देशाचं पद जरी असलं तर ते सुद्धा शून्य आहे. आणि ज्या ठिकाणी किडीमुंगीला भगवंताचा स्पर्श झाला आणि त्या किडीमुंगीला किती 1000 वर्ष सुखपण, म्हणजे कमाल आहे का नाही, म्हणजे इथं भगवंताचं दयाळूपणे किती आहे. म्हणून शास्त्रकार म्हणतात दया म्हणजे सकळ नरकापासून सोडवणे, मया म्हणजे सकळ देवता बंधनापासून मुक्त करणे, कृपा अविद्येचा छेद करून मोक्ष प्राप्ती करणे, आणि करुणा म्हणजे ईश्वर स्वरूपामध्ये आपल्या सामावून घेणे, असे दया मया कृपा करुणा भगवंताच्या ठिकाणी आहे. आणि अशी दयानिसा किडीमुंगीला स्पर्श केला तर 10000 वर्ष कमाल आहे का नाही. अशा पद्धतीत चक्रपाणी भगवंताचा अवतार कार्य त्या ठिकाणी सातत्याने चालू होत. ती चालू असताना चक्रपाणी भगवंताची कीर्ती त्या कामाख्याने ऐकली. तिला असं वाटलं का रे असे मी साधक आहे, दुरून लोकांचे दुःख दूर करणारे, कारण चक्रपाणी भगवंताची तिने ख्याती ऐकलीच होती. कारण एका गावामध्ये एक दिवाबत्ती चालू असताना त्या पुजाऱ्याचा तो चांदव्याला आग लागली, आणि त्या चांदव्या लागल्यानंतर चक्रपाणी भगवंतानी महाजनाच्या बैठकीत बसल्यानंतर तिथेच तो हाताला चोळलं आणि तो हात काळा झाला. आणि मग कशामुळे काळा झाला तर मग सांगितलं बा अमक्या ठिकाणी अमका अमका साधक पूजा अर्चा करताना त्या चांदव्याला आग लागली आणि तो आम्ही इथून विझवली. आणि ती कीर्ती तोच दिवस तोच मास लिहून पाठवला का खरंच आहे का. आता जसं फोन करण्याची पद्धत आहे तसं त्यावेळेस ते संदेश पाठवायचे आणि मग ते निरोप पोहोचला खरोखर आहे. आणि मग त्या लोकांना आश्चर्य वाटलं हो चक्रपाणी महाराजांची इथून लोकांचे दुःख दूर करतात, आणि तीच कीर्ती त्या कामाख्याने ऐकली आणि त्या आशेपोटी ती कामाख्या त्या ठिकाणी पोहोचली. आणि पोहोचल्यानंतर तिने आपला मनोदय व्यक्त केला की असा असा आहे. आणि मग चक्रपाणी भगवंताने सांगितलं की तुला दत्तात्रेय प्रभूची भक्ती, आम्हाला दत्तात्रेय प्रभूची भक्ती, आणि या नाशवान सुखाच्या मागे न लागता तू परमेश्वराची जी अविनाशी भक्ती आहे, शाश्वत भक्ती आहे, ते कर. परंतु ती स्त्री हट्टाला भेटली आहे ना, स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट आणि योग हट्ट, जोग हट्ट, असे 4 प्रकारचे हट्ट असतात. तर ती हट्टाला भेटल्यामुळं भगवंत जरी झाले तर ते आपल्या शक्तीचा अतिरेक बल प्रयोग करत नसतात. म्हणतात ना मनुष्य वेषधारी होती, मनुष्याचा वेष धारण केल्यानंतर मनुष्याचे जे गुणधर्म आहे उठणं बसणं खाणं पिणं आपल्या ताकदीचा प्रयोग करत नाही. आणि म्हणून चक्रपाणी अवतारी त्या स्त्री हट्टाला मान देऊन आपल्या शरीरातून जी ईश्वरीय शक्ती आहे ही काढून घेतली. कारण ती कामाख्य त्या दरवाजामध्ये 7 दिवस आणि 7 रात्र अहोरात्र उभा राहिली. उभा राहिल्यानंतर शेवटी ती हट्टाला पेटल्यामुळे श्री चक्रपाणी भगवंताने आपली ईश्वरी शक्ती काढून घेतली. आता ईश्वर अवतारा जीव उद्धरण्याची प्रवृत्ती होती, परंतु तिथाला जो पंडित होता, तिथाला जो पुजारी होता, त्याने त्या देहाचा लवकरच निक्षेप केला, अंतिम संस्कार केला. आणि म्हणून चक्रपाणी भगवंताला अवतरण्याची प्रवृत्ती असल्यामुळं चक्रपाणी भगवंतानी काय केलं, त्यावेळेस गुजरातचा प्रधान पुत्र जो होता विशालदेव राजा, हा युद्धामध्ये चतुर होता, हुशार होता, निपुण होता, परंतु अकस्मात वयाच्या 25 आणि 27 वर्षी थोडासा अल्पशा आजाराने निधन पावला.
आणि त्याचं ते प्रेत स्मशानामध्ये नेण्यात आलं आणि मग स्मशानामध्ये नेण्यात आल्यानंतर तो वेळ होता 11:30 बघता भगवंत गर्भ स्वीकृती का पतिता ते उठवती का जीवा ते दौडती ईश्वर अवतार तीन प्रकाराने जीव उद्धार करण्याकरता अवतार धारण करत असतात एक गर्भ म्हणजे गर्भव्यवस्था जसं श्रीकृष्ण भगवंताने देवकीच्या उदरी येऊन अवतार घेतला दत्तात्रेय प्रभूंनी चक्रपाणी अवतार आपल्या अनुसया मातेच्या उदरी येऊन अवतार घेतला हे झाली गर्भव्यवस्था एक आहे पतित व्यवस्था पतित म्हणजे मृत शरीरामध्ये प्रवेश करणे आणि तिसरी पद आहे दवडणे दवडणे म्हणजे गोविंद प्रभूचा अवतार जे एखाद्या आईच्या पोटी एखादा बालक जन्माला येणार आहे पण त्या जीवाची कणव आहे आणि मग भगवंत काय करतात त्या जीवाला तिथून दवडतात म्हणजे तिथून काढून स्वतः त्याच्यामध्ये जसे मातेच्या पोटात गर्भाची बालकाची खोल तयार आहे शरीर आहे मग त्या शरीरातला जो आत्मा आहे त्या आत्म्याला सुफळात पाठवतात आणि स्वतः त्या ठिकाणी भगवंत अवतरित होतात याला काय म्हणतात दवडणे म्हणजे एकाला काढून स्वतः त्या ठिकाणी स्थानापन्न होणे याला दवडण्याचा अवतार असं म्हणतात आणि तिसरी पर आहे पतित पतित म्हणजे मृत शरीरामध्ये प्रवेश करणे मृत म्हणजे निधी व्यक्ती आहे आणि त्याच्या शरीरात प्रवेश करून स्वतः भगवंत त्या ठिकाणी अवतरित होतात असं भलत्या सलत्याच्या शरीरामध्ये प्रवेश करत नसतात भगवंत त्याच्या पाठीमागं हेतू असतो त्याच्या पाठीमागं उद्देश असतात जो जगाचा नियंता आहे आणि तो मेलेल्या शरीरामध्ये प्रवेश करतात ऐकणाऱ्याला किती गौण गोष्ट वाटते वा असं ईश्वर अवतार असं का स्वीकार करतात तर त्याच्या पाठीमागं हेतू आहे ज्या माणसाने परमार्गाकरता स्वतःचा देह झिजलेला आहे जसं हरिपाला चक्रपाणी भगवंताने हरिपालाच्या शरीरामध्ये प्रवेश केला तर कोणतं शरीर होतं नासक शरीर होतं शास्त्रकार म्हणतात जे दो पायिका नल आहे दोन कवडीला जर कोणी विकायचं ठरवलं तर ते घेईल का कोणी घेणार नाही उलट त्यालाच विल्हेवाट लावायला खर्च येईल आणि मग असं ते शरीर गेलेलं वाया गेलेलं शरीर भगवंताने उपयोगात आणलं म्हणजे ज्या जीवाचा तोष आहे ज्या जीवाने परमार्गाकरता ज्या जीवाने नाचलेले पदार्थ स्वतः उपयोगात आणले चांगले पदार्थ सत्पात्री खाऊ घातले याला सोनिष्ठी तोष आणि परनिष्ठी खंती परनिष्ठी खंती आणि सोनिष्ठी तोष असं दोन भाग आहे एकाला परोपकार ज्याच्यामध्ये भावना आहे त्याला परोपकाराची भावना दुसऱ्याचं भलं व्हावा दुसऱ्याचं चांगलं व्हावा ही भावना याला म्हणतात परनिष्ठी तोष म्हणजे चांगलं आणि सोनिष्ठी खंती म्हणजे स्वतःचं वाईट झालं तरी चालत पण एक आहे की सोनिष्ठी तोष म्हणजे स्वतःचंच भलं झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं वाटळ अशी जर भावना असेल तर त्याला सोनिष्ठी तोष आणि परनिष्ठी खंती म्हणजे परमार्गाबद्दल असलेली खंती परमार्गाबद्दल असलेली उदासीनता ही याला कारणीभूत ठरते आपण पाहतो राजा वेरूळला असताना स्वामी भेटी तो येत होता बाबाने आताच आपलं प्रवचन सांगितलं की तो राजा सकळ राज्य संपन्नाची भावना होती आणि येथीचा दास म्हणून तो सेवकत्वाचा भाव म्हणून तो तयार होता परंतु स्वामीने त्याला दर्शन दिलं नाही कशा करता त्याच्या ठिकाणी असलेला जो सोनिष्ठी तोष आणि परनिष्ठी कांती म्हणजे स्वतःचंच भलं व्हावा ही मनोवृत्ती राजाच्या असल्यामुळे स्वामी महादेव बायसाला सांगितलं की तो जर आला तर सगळं राज्य संपादन आमच्यापाशी सेवा कोण राहील मग बायसाला वाटलं बरं झालं बाबा आज येऊ द्या पण मग देवांचं तुमचं काहीच काम राहणार नाही त्यांनी सगळी सेवा तोच वाटून घेईल आणि मग बायसा म्हणते नको नको मग त्याला मग तिकडे जाऊ द्या म्हणजे अशा पद्धतीत हा जो मनातला जो भाव आहे तो त्या ठिकाणी पतित शरीराचा जो आत्मा आहे त्या आत्म्याचा हा उत्तम भाव होता की परमार्गाची सेवा केली आपलं जे तन मन धनाने तो स्वतः झिजला आणि वाया गेलेले पदार्थ वाया गेलेले सगळे पदार्थ तुम्ही उपयोगात स्वतः आणले आणि चांगलं पदार्थ परमार्गाच्या खर्ची केले आणि म्हणून श्री चक्रपाणी अवताराने ज्या शरीरात प्रवेश केला हरिपाद देवाकरता जे शरीर बनलेलं होतं त्या शरीराच्या आत्म्याने तशा पद्धतीत तो परोपकारी होता आणि म्हणून भगवंतांनी त्या शरीरात प्रवेश केला आणि त्याच्या मोबदल्यात भगवंतांनी काय केलं हरिपालाच्या माता पित्याला सांगतात जेची देवाच्या गती भक्ताच्या जेची देवाच्या माता पितरा
तेची भक्ताच्या, म्हणजे भगवंताने ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या मातेपित्याला जे फळ मिळतं तेच भक्ताच्या मातेपित्याला फळ मिळतं. मग आता चक्रपाणी अवतारांनी हरिपाळ देवाच्या शरीरात प्रवेश केला, मग आता हरिपाळ देवाच्या शरीरात प्रवेश केल्याच्या मोबदल्यात हरिपाळ देवाच्या मातेपित्याला सुद्धा ते फळ आणि हरिपाळ देवाला तर मिळणारच. अशा पद्धतीत भगवंत तीन प्रकाराने अवतार धारण करतात, गर्भ, पतित आणि दवडने. हे तीन लगे पक्के ठेवून लक्षातच ठेवायचं. चौथीची परी आहे त्याला खांबातून आहे, जसं आपण पाहतो नरसिंह आणि खांबामधून प्रगट होऊन तो अवतार, पण त्या ठिकाणी कोणाचं भलं होत नाही म्हणून भगवंत चौथी परी स्वीकारत नाही. म्हणून भगवंत तीनच परी स्वीकारतात, गर्भ व्यवस्था, पतित व्यवस्था आणि दवड व्यवस्था. अशा प्रकारे श्री चक्रपाणी भगवंताने हरिपाल देवाच्या शरीरात प्रवेश केला आणि तो प्रवेश केल्याची तिथी आजची आहे. म्हणून जयंती जसं एखाद्याचा वाढदिवस साजरा करतो, जन्माचा साजरा करतो, तसा हा जन्माचा साजरा म्हणजे ज्या जिथून हरिपाल देवाने शरीर चक्रपाणी अवताराच्या शरीरात प्रवेश केला तोच जन्म समजायचा, है का नाही. आणि मग चक्रपाणी अवताराने हरिपाल देवाच्या शरीरात प्रवेश केला, हरिपाल देवाचे देह धर्म गुणधर्म सगळ्याच स्वीकार केला. ते कसे उठत होते, ते कसे झोपत होते, ते कसे बसत होते, आणि मग कारण आता हरिपाल देवाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर विशालदेव हा चाणक्य होता, त्याला माहिती होत की माझ्या एकदा माणसाने शरीर सोडलं एकदा मेल्यानंतर तो परत जिवंत होत नाही, हे अटल सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. आणि मग माझा मुलगा जिवंत कसा होईल, शक्य नाही. परंतु त्याला एवढं माहिती होत की पूर्वी लोक राजे महाराजे किंवा कोणी संन्याशी लोक राजसत्तेची लालसेपोटी आपलं शरीर गुंफेमध्ये ठेवायचे, दऱ्या दरकोट्यामध्ये ठेवायचे आणि आपल्या योग शक्तीद्वारे आपल्या शरीरातून आत्मा काढून घ्यायची. आणि एखाद्या राजाचा मुलगा जर मेला तर त्याच्या शरीरात प्रवेश करायचं आणि तिथं सत्ता भोगायची आणि सत्ता भोगून पुन्हा आपल्या शरीरामध्ये यायचं, याला योग परकाया प्रवेश म्हणतात. परकाया म्हणजे आपली काया सोडून दुसऱ्याच्या काया दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करायचा आणि मग तिथं तो त्याला. मग आता आपण पाहतो युद्धाच्या प्रसंगामध्ये द्रोणाचार्य होते, द्रोणाचार्य ज्यावेळेस पांडवावर हवी झाले होते आणि हवी झाल्यानंतर आता द्रोण यांना समजलं श्रीकृष्ण भगवंताला की आता द्रोणाचार्य कोणाच्या बसमध्ये राहणार नाही, कोणाचं म्हणजे अशक्य आहे त्यांना आवरणं. आणि मग श्रीकृष्ण भगवंतांनी एक परकाया कशी केली जाते, मग श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं की आता द्रोणाचार्याला रोखणं गरजेचं आहे आणि द्रोणाचार्याचा वीक पॉइंट कोणता आहे, पुत्र मोह, पुत्राच्या मोहात. आणि मग तिथून सांगितलं की आता सांगा काय, अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा आता कोणीच खोटं बोलायला तयार नाही, परंतु मग आता हे तिथं भरोसा कोणावर केला जाईल, तर धर्मराजावर युधिष्ठिरावर केला जाईल. आणि मग युधिष्ठिर सांगितलं तो असं मत, आता तो मी पूर्ण खोटं तर बोलू शकत नाही, संपूर्ण आयुष्य मी खरं बोललो, परंतु मग आता शेवटी द्रोणाचार्य ज्यावेळेस धर्मराजाकडे आले युधिष्ठिराकडे, आणि मग ते सांगितलं खरंच काय बाबा माझा मुलगा मेला का, आणि मग ते सांगतात काय, नरोवा कुंजरवा. नरोवा कुंजरवा म्हणजे अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला की अश्वत्थामा नावाचा माणूस मेला हे मला काही माहिती नाही. आणि मग हे अर्धसत्य बनल्यामुळं आता भरोशाचा माणूस तिथं कोणीच नाही. आणि मग द्रोणाचार्य पुत्र मोहामध्ये व्याकुळ झाले आणि मग शेवटी त्यांनी ते हातातलं बाण सोडलं, खाली ठेवलं आणि असं मांडी घालून बसले. आणि मग योग शक्तीद्वारे आपल्या शरीरातली जो आत्मा आहे हा आत्मा काढून घेतला आणि युद्धामध्ये फिरू लागले. आणि फिरत असताना मग श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं की अर्जुना आता बाण मार. ज्यावेळेस बाण मार सांगितलं कारण त्यावेळेस त्या शरीरामध्ये कोणीच नव्हतं. आणि अशा पद्धतीत आपल्या शरीरातून आत्मा बाहेर कसा काढला जातो हे उदाहरण आपल्याला महाभारतातून पाहायला मिळतं. आणि पूर्वी राजे राजाच्या शरीरात जाण्याकरता संत ऋषी असे करत होते, याला परकाया प्रवेश असं म्हणतात. शंकराचार्य हिंदू धर्माचे ते एका स्त्री संघ शास्त्र चर्चा करत असताना ते पराजित झाले. कारण शंकराचार्यांचं बालब्रह्मचार्य असल्यामुळे त्याला परमार्थाचा अनुभव नव्हता. आणि मग शंकराचार्यांनी एका शरीरामध्ये प्रवेश केला आणि शरीरामध्ये राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून तिथला उपभोग घेतला
आणि मग ती विवेक सुरामणी म्हणून स्त्री तिच्या संग शास्त्र चर्चा केली आणि तिला पराजित केलं. अशा पद्धतीत आपल्याला परकाया प्रवेशाचे दाखले पाहायला मिळतात. आणि मग अशा पद्धतीत चक्रपाणी भगवंताने हरिपाळ देवाच्या शरीरात प्रवेश केला. चक्र विशाळदेव राजाला वाटलं आपल्या मुलाच्या शरीरात निश्चित कोणीतरी आहे आणि मग दाही दिशेला माणसं पाठवले. जिथं कोणी संन्यासी दिसल त्याला तिथं संपवा, म्हणजे तो पुन्हा माझ्या मुलाच्या शरीरात, म्हणजे माझ्या मुलाचं शरीर जो जिवंत झाले ते शरीर सोडून पुन्हा तिकडे जाऊ नये म्हणून त्याला तिथेच मरून टाका. इकडे पाठव, तिकडे पाठव, तिकडे पाठव, तिकडे पाठव, शेवटी त्याला कुठंच काही दिसलं नाही. आणि मग मग ते आपल्या सोनाला सांगायचं, हरिपाळ तोच आहे का? मग आपलं बाळण कुठं आहे, पाळणा घर कुठं आहे, आपलं आंघोळीचं ठिकाण कुठं आहे, ते सगळं एक एक सगळं जसं जसं संत बाई हे तिचे सकाळी देवधर्म स्वीकारले, म्हणजे हरिपाळ देवाचे जे स्वभाव आहे ते सगळं आणि ते स्वीकार केले. आणि मग तशा पद्धतीत तिथं राहू लागले, ते पुत्र झाला. परंतु जीवतरणाचं काय व्यसन असल्यामुळं त्या अवताराने तिथून आता निघण्याची तयारी केली. निघण्याची मग आई वडील परमिशन देत नाही, वडील देत नाही. आणि मग चक्रपाणी भगवान हरिपाळ देवानी आपलं शरीर गाव सोडण्याचा निश्चय केला. मग आता वडील तर देत नाही, कारण महाराष्ट्राचं जो जाधव राजा घराणं आहे आणि गुजरातचा जो राजा आहे या दोन्हीचं आपसामध्ये वैर होत. त्यांनी सांगितलं बा आपण दुश्मनाच्या तावडीत जाणं आणि होऊन त्यांच्या दारीत जाणं म्हणजे त्यांचे शिकार आहे सापडणं, म्हणून मी तुला परमिशन देऊ नाही, देऊ शकत नाही. आणि राजा महाराजा हे म्हणतात राजा तो प्रहितद्वारे क्रिया करी, म्हणजे आपला कुलगुरु जो आहे त्या कुलगुरूच्या माध्यमातून राजा हा धार्मिक विधी पूर्ण करत असतो. म्हणून आपण राजे आहोत त्याच्यामुळे आपण स्वतः जायची काही गरज नाही, आपण आपले कुलगुरु आहे त्यांना पाठवू. परंतु हरिपाळाने जिद्द धरली आणि जिद्द धरल्यानंतर शेवटी एक एक पदार्थ सोडायला सुरुवात केली. आज हे सोडून दे, उद्या ते सोडून दे, परवा ते सोडून दे, असं करता करता अलोणी म्हणजे मीठ सुद्धा सोडलं. सगळं नुसतं पाण्यावरच आलं. जसं आता जरंगले म्हटलं आणि ते आरक्षण करता कोणतं आमरण उपोषण सुरू केलं आणि सांगितलं मग आता जर करता ते जर आले आमच्या आटी मांडणी केलं तर ठीक, नाही तर पाणी सुद्धा बंद करण. अशा पद्धतीत हरिपाळ देवानी ते सगळंच सोडून दिलं. शेवटी माय आईची ममता असते, आईची ममता जास्त दिवस सहन करू शकत नाही. आणि मग शेवटी वडिलाला सांगितलं की बाबा जाऊ द्या, बाकीचे जसे लोक जातील ना सडे सडे तयारी तशा पद्धतीत हा जाईल. आणि मग तशा पद्धतीत सोबत काही सैनिक गेले, बाबा सांगत दांडी म्हणजे पालखी, पालखीमध्ये बसून तयारीने निघाले. आणि मग दरकोण दरमुख काम करत 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 असं रिद्धपूरच्या जवळजवळ पोहोचले, देऊरवाडे या नावाच्या गावी पोहोचले. सोबत दोन सैनिक होते, ते एकमेकाला सोडत होते. बाबा सांगत होते ते बरोबर असे तिघं असे का तसे मित्रत्वाने झोपायचे. परंतु नींद सुरे म्हणजे ते दोघं झोपित असतानाच हरिपाळ देवाने आपल्या राजवैभवाचा त्याग केला. जे अलंकारिक जे सर्व होतं ते सगळं सोडून दिलं आणि तिथलं जे काही साधा वेश उपरणं कमरला गुंडाळलं, एक धोती उपरणं घेतलं आणि रामटेकला न जाता सरळ रिद्धपूरला आले. रिद्धपूरला आल्यानंतर गोविंद प्रभूची भेट झाली. भेट झाल्यानंतर तिकडून गोविंद चक्रपाळ हरिपाळदेव इथं गोविंद प्रभू अवतार थोडे शांत आणि काहीतरी पदार्थ खात होते, शेंगुळ बिवडी खात होते. आणि गोविंद प्रभूंनी हरिपाळदेवाला बघितल्या बरोबर एकदम प्रसन्न झाले. आया माझा होय म्हणे, आया माझा चक्रा होय म्हणे, चक्रधर होय म्हणे, म्हणजे कलियुगात श्री चक्रधर रूपाने प्रगट होणारा, द्वापारातला चक्रधारणचा सुदर्शन चक्रधारण करणारा तो कृष्णाच्या रूपाने कलियुगामध्ये प्रकट झालेला हा चक्रधराचा अवतार हे एका अवताराने दुसऱ्या अवताराला प्रदर्शित प्रकाशित केलं. आणि त्या ठिकाणी हातात जे पदार्थ होते ते असे फेकले आणि फेकल्याबरोबर श्री चक्रपाण हरिपाळ देवानी उर्फ चक्रपाणी महाराजांनी ती शक्ती ग्रहण केली. गोविंद प्रभूंनी चक्रपाणी महाराजाला शक्ती प्रदान केली. जसं एका दिव्यापासून दुसरा दिवा लावतो, एक वीज टाका परत दुसरा दिवा लावतो, तसाच हा प्रकार आहे. ज्यावेळी चक्रपाणी अवतार द्वारकेमध्ये आपलं जीवोद्धार कार्य करत असताना गोविंद प्रभू महाराज तिथे गेले द्वारकेला आणि द्वारकेला गेल्यानंतर चक्रपाणी अवतारापासून गोविंद प्रभूंनी शक्ती धारण केली. शक्ती धारण करून
रिद्धपूर आले आणि ज्या चक्रपाणी अवतारने आपलं कार्य तिथं कामाख्याच्या निमित्ताने सोडलं आणि परत हरिपाल देवाच्या शेत प्रवेश करून रिद्धपूर आले पुन्हा गोविंदपूरपासून चक्रपाणी अवतारने ती शक्ती धारण केली. मग त्या ठिकाणी पर कोणती आवर आच्छादिनीचा परदृश्य अवतार अशी शक्ती धारण केली. आणि ज्यावेळेस आणि चक्रपाणी अवतारापासून जे हरिपाल देवांनी गेले परावर शक्ती म्हणजे उभय शक्तीचा स्वीकार केला आणि उभय शक्तीचा स्वीकार करून स्वामी म्हणतात जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे ज्ञानाच्या नंतर वैराग्य करणार. स्वामी रिद्धपूरला ते महाद्वार आहे त्या महाद्वारातून सरळच रिद्धपूरच्या सालबडीच्या मार्गाने निघाले आणि मग ज्ञानापाठी वैराग्य म्हटल्यानंतर वैराग्य गुण कसा असतो विरंगता गुण असतो. जसा त्याला सगळं देहावरच भान विसरून जात असतो खाणं कुठं झोपणं कुठं काहीच त्याला नसतं पाय चालत तिथलं चालायचं हो. आणि मग ज्या चक्रधर स्वामी गोविंदप्रभूपासून शक्ती धारण केल्यानंतर आणि चक्र गोविंदप्रभूंनी ते नामकरण केल्यानंतर हरिपालाचं चक्रधर स्वामी नामकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी सालबडीच्या जंगलात जसे पाय चालते तिकडे चालायचं आपले केस देहाची अनास्थ केली देह केस झाडाला जर काट्याला अटकले तर तिथंच थांबायचे कपडे उपरणं जर एखाद्या तिथं झाडाला अटकलं तर ते तिथंच उभा राहायचे म्हणजे ती अंगाचे केस कापले केस काढावा काट्यातून ती मनोवृत्ती नाही झाडाला काट्या कपडा अटकला ते काढावं असं नाही असं भगवंतानी 12 वर्ष पर्वती क्रीडा केली कुठं सालबर्डीत. आणि त्या सालबर्डीच्या याच्यामध्ये खर ससा जो आहे खरगोश त्याचा प्रसंग आला. आपलं बाबांनी सांगितलं होतं स्वामींनी पहिल्या वचनाचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं अहो कारण ससा पारजणी सोडला तो आपला जीव मुठीत घेऊन पळू लागला आणि पळत असताना त्याच्या ससा पुढं पाठीमागून कुत्रे त्याच्या पाठीमागून बाणं घेऊन ते पारधी आणि मग पुढं झाडाखाली स्वामी बसलेले आणि स्वामींनी बघितलं हा सगळा सगळा प्रसंग आणि स्वयं म्हणतात महात्मे हो या. स्वामींचा महात्मा हा शब्द ऐकल्याबरोबर ती परावाणी अमृतवाणी घोळलेली शब्द सशाला एकदम असे चुंबकासारखे भेदले आणि सशाने का पहा तुम्ही एका माणसाला भिवून ससा पुढे पळत आहे आणि पुढे कोण दिसतं माणूसच आहे परंतु त्या आवाजामध्ये एवढी मोठी ताकद आहे की महात्मे हो या म्हणल्याबरोबर ससा पटकन स्वामींच्या मांडीपाशी पोहोचला आणि अशा मांडीचा आधार घेतला आणि आल्या आधार घेतल्यानंतर पाठीमागून पारधी आले. पारधी आल्यानंतर ते सांगू लागले हा ससा सोडा हा आमच्या पैजेचा आहे नाही तर आमच्यातच रणकंद होऊ शकतं आमच्यातच भांडण होऊ शकतं. आणि मग स्वामींच्या मुखातून त्या ठिकाणी निघालं हांगा एक शरण आलिया काही मरण अस म्हणजे अरे या भवसागरात आम्हाला जो ही शरण येईल तो त्याला मरण नाही हेच वाक्य संस्कृत मध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी वापरले मामेकम शरणम रुज मला जो शरण येईल तो या संसारात त्याला मृत्यू नाही अहम का स्वरूप आपल्या मोक्ष इच्छे माशुच मी तुझ्या सगळ्या पापाचं तो निर्धारण करतो मी माझी परमगती देतो है ना. तर तेच वाक्य स्वामी म्हणतात एक शरण आली या काही मरण असेल जो आम्हाला अनन्य गतीने शरण येतो त्याला या मृत्यू लोक मरण नाही. आणि मग स्वामींनी त्या शिकाऱ्याला अभयाचं वरदान दिलं अभयाचं अहिंसेचं तत्वज्ञान सांगितलं आणि सांगितल्यानंतर मग तो पारधी निघून गेले. पारधी निघून गेल्यानंतर स्वामी सशाला म्हणतात महात्म्य आता जा असं म्हणल्याबरोबर तो आपल्या मांडीवर टुनकून उडी मारतो आणि तो अदृश्य होतो. शास्त्रकार म्हणतात स्वामीचे वचन हेम काया होय वज्र काया म्हणजे एखादा साधक अस्थिपरीच आचरण करत असताना म्हणजे सांगितलं सशाला तिथे भेट काय दिली हा एखादा साधक अस्थिपरीच आचरण करत आहे अनुसरलेला आहे अनुसरण घेऊन काटेकोर पालन करत आहे पण नकळत पाय घसरला नकळत एखादा प्रमाद घडला मग तो विकार प्रमाद असो हिंसा प्रमाद असो विकल्प प्रमाद असो कोणताही प्रमाद जर घडलेला असेल आणि त्याच्याकडून त्याचं जर प्रायश्चित नसेल घडलं तर तो जीव पुढे जातो चतुर्विधीला जातो म्हणजे 84 लाख नरक योनीला जातो. परंतु त्याची कणव असल्यामुळं स्वामी त्याला तिथं बोलून येत महात्मे हो या आणि मग त्याला त्याला काय दिलं देहीविद्या दिली ज्याला एखादा प्रमाण घडल्यानंतर या सृष्टी त्याला मोक्ष घडत नाही त्याला या सृष्टीमध्ये फक्त काय करतात
त्याला देहविद्या देतात आणि देहविद्या देऊन जे हजार युगाचा जो कालावधी आहे है कि नहीं सहस्र युग पर्यंत महादेव ब्रह्मण विदु रात्रि युग सहस्र आता देहो रात्रि हजार युग जे आहे कलियुग द्वापर युग त्रेता युग आणि कृतयुग असे चार युग आहे असे हजार युग गेल्यानंतर एक सृष्टीचा महाप्रलय होतो आणि त्या हजार युगाच्या कालावधीमध्ये देह विद्यावंत जो असतो तो या सृष्टीमध्ये तिही लोकांमध्ये स्वर्ग पाताळ मृत्यू तिही लोकांमध्ये आवागमन करतो आणि त्याचं शरीर कशाचं होतं हेम काया होय वज्र काया होय हेम म्हणजे सुवर्णाची त्याचं काया बनती आणि नुसती सुवर्णाचीच बनत नाही तर वज्राची बनती म्हणजे याला या पंचमहाभूतापासून होणारा कोणताही त्रास होत नाही कोणत्या देवतेचं विघ्न त्याला बाधक ठरत नाही अशा पद्धतीने या सृष्टीच्या अंतपर्यंत तो राहतो आणि जेव्हा नवीन सृष्टीची रचना होती तिथे त्याला प्रथम मनुष्य ध्येय लिहिल्या जातं आणि मनुष्य कारण की 99% त्याला मार्गच पडलेले फक्त 1% तो तिथे गेलेला आहे आणि म्हणून प्रथम नव्या युगाची रचना होती आणि तिथं मनुष्य देह देऊन त्याचा उद्धार तिथंच करून टाकला अशा पद्धती स्वामींनी सालबर्टीच्या याच्यामध्ये ब्रह्मविद्य शास्त्राचं पहिलं वचनाचं उद्घाटन तिथे केलं सशाच्या निमित्ताने आणि अशा सशासारखा निर्बल प्राण्याचा सुद्धा भगवंतांनी त्या ठिकाणी उद्धार केला म्हणून स्वामी सांगतात तुम्ही चतुर्विध भूतग्राम अभय द्यावे साधकाच्या मनामध्ये भावना कशी असायला पाहिजे की चार प्रकारची जी जीव जाती आहे जारज आहे स्वेदज आहे अंधज आहे उद्भिज आहे यांना अभयदान देण्याची मनाचा उदारपणा लागतो है का नाही जारज म्हणजे जारापासून जीवाची उत्पत्ती होती अंडज म्हणजे अंड है का नाही स्वेदज म्हणजे केसातून निघणारी मूळ ती सुद्धा मारल्या गेलेली पाहिजे आणि उद्भिज म्हणजे शरीरात जमिनीत आपण दाणा टाकतो तो जो अंकुरित होतो तो सुद्धा आपल्या म्हणजे त्याची हिंसा झाली नाही पाहिजे तो आपल्याकडून मोडला नाही पाहिजे म्हणून मार्गात मटकी जर खायची असेल तर मोड आलेली मटकी खात नाही बरं का तुम्हाला सांगतो आणि म्हणून कारण त्या मोड आलेल्या मटकी सुद्धा जीवांची उत्पत्ती झालेली असती देवतेने त्याचे तिथं संपादकत्व केलेलं असतं अशा पद्धतीने स्वामींनी सालबर्टीच्या जंगलामध्ये सशाचा उद्धार केला त्या ठिकाणी ती मुक्ताबाई नावाची साधिका आहे 1300 वर्षापासून साधना करत होती आणि 1300 वर्षापासून साधना केल्यानंतर स्वामींची भेट झाली आणि मग ती सांगते की मी मला आज तुमच्या दर्शनाने माझ्या जितक्यापासून मी तप करत होती त्याचं मला फळ आज मिळालं मग त्याच्या संदर्भात महादेव स्वामी तिने एवढी भजन पूर्णाची क्रिया केली तिला काय भेटलं मग स्वामी तिची जी अपूर्ण साधना होती ती अपूर्ण साधना आम्ही पूर्ण केली अशा पद्धतीने स्वामी 1200 पर्वती क्रीडा करून त्या ठिकाणी मग सालबर्टी सोडली भंडारा रामटेक मौदा इकडे गेले आणि मग इकडून भंडाऱ्याला भंडारेकार होते स्वामींच्या संविधानात 16 वर्ष होते पण पार दाखवलेले त्यांच्या ठिकाणी असणारा जो भक्तिभाव होता स्वामी त्याच्या अंगणात गेले भिक्षा असा शब्द उच्चारल्यावर त्यांनी बघितलं तो आपल्या जन्म मरणाचा काहीतरी प्रश्न शोधतच होता आणि स्वामी म्हणतात भटो मागील फांकी पहा पाठीमागचं पान उलटून पहा आणि उलटून पहा म्हणल्यानंतर बघितलं आणि त्याला जे अचूक प्रश्नाचं उत्तर हवं होतं ते तिथंच मिळालं आणि ते मिळाल्याबरोबर तो उघड्या अंगानिशीच निघाला आंघोळीला पाणी टाकलेलं होतं बायको म्हणजे अहो स्नानाला पाणी टाकलं अहो आंघोळीला पाणी टाकलं तो म्हणतो आतापर्यंत तुझा होतो आता ज्याचा आहे त्याच्यासोबत चाललो आणि मग भंडारीकार सरळच उघड्या अंगानिशी स्वामींच्या पाठीमागे चालले आणि मग जिथं स्वामीला बसायला टाकायचं तर काहीच नाही आणि मग मला चाललं अरे सगळं एवढं वैभव असून आपण काहीच घेतलं नाही आणि मग जे उपरणं होतं धोत्रचं 16 हाताचं धोत्र ते अर्ध फाडलं आणि अर्ध स्वामीला बसायला टाकलं आणि त्याच्यातच झोळी केली भिक्षा मागून आणायची स्वामीला भिक्षा अशी 16 वर्ष स्वामीच्या संविधानात राहिले एकदा इंगळी चावली इंगळी म्हणजे मोठा विंचू विंचू आपण पाहिलं त्याच्या 5 पट 10-6 पट जो मोठा आहे त्याला खेकड्यासारखा दिसतो तो इंगळी ती चावली भंडारी कारण इतका त्रास होऊ लागला पण देवाला म्हणले नाही की मला तुम्ही दुःख कमी करा कारण का देवा तुमचं गुणगान करून तुमची स्तुती करून म्हणजे पहा म्हणजे भक्ताची निष्ठा किती असते स्वार्थ आला तिथं सगळंच गेलं है का नाही भंडारीकरांनी मागितलं काहीच नाही देवा तुमची स्तुती करू आणि भगवंताने अनुज्ञा दिली ठीक आहे आणि मग जेव्हा स्वामी
ची स्तुती करू लागली आणि त्यांची व्यथा कधी नाहीशी झाली, त्यांची त्यांनाच कळाली नाही। अशा पद्धतीत स्वामींनी 16 वर्ष संविधान दिलं भंडारीकरांना। भंडारीकर तिथून नंतर औरंगाबाद स्वामी गेले, औरंगाबादातून स्वामी इकडे शेंदूर जैन बेहकर या मार्गे पैठणला आले। पैठणला बाईसाला स्वामींनी प्रेमदान दिलं, म्हणा भोगावतीच्या त्या घाटावरी, भोगावतीच्या त्या घाटावरी विहरत होते प्रभु प्रभात प्रहरी। बाईसाचे भाग्य उजळले, बाईसाचे भाग्य उजळले, देह भान विसरली मूर्ति पाहुनी, चक्रधर राया नमोस्तुते नमोस्तुते, चक्रधर राया नमोस्तुते नमोस्तुते। अशा पद्धति स्वामी पैठण आले आणि पैठण आल्यानंतर बाईसाला घरी गेले। बाईसाच्या भेट झाली, भेट झाल्यानंतर स्वामींनी 3 दिवस घेतले त्या ठिकाणी। बाईसाच्या ठिकाणी असणारा जो दोष होता तो 6 महिन्यापासून चिंतन करत होते स्वामी, आणि चिंतन करून त्या ठिकाणी तिथे बसले स्वामींनी। बाईसाने बाईसाला स्वामींनी प्रेम शक्तीचा स्वीकार केला, अहो कुठं पायदानावर बसून। आणि ज्यावेळेस महाराज बाईसाला ईश्वर स्वरूपाचं दर्शन झालं, प्रेमी भक्ताला ईश्वर स्वरूपाचं दर्शन होत असतं बरं का, जसं आपण एकमेकाला कसं पाहतो, चर्मचक्षुनी पाहतो, आपल्या ठिकाणी दिव्य दृष्टी नाहीये। आणि जो प्रेमी भक्त आहे, प्रेमी भक्ताला दिव्य दृष्टी असते। दिव्य दृष्टी म्हणजे जसं आपण एकमेकाला पाहतो फक्त शरीर दिसत, शरीरात जो आत्मा आहे तो आत्मा दिसत नसतो, है की नाही। पण जो प्रेमी भक्त आहे त्याला चक्रधर स्वामी दिसत नाही, चक्रधर स्वामीच्या आत्मधी जे स्वरूप आहे संतात, बाई हे बनवे नव्हे, म्हणजे हे शरीर बरोबर नाही, काय भीतरी असे ते बरोबर, म्हणजे शरीरात जी ईश्वरीय शक्ती आहे ती सुंदर आहे। आणि त्या ईश्वरीय शक्तीचं दर्शन कोणाला घडत होत, बाईसा। ज्यावेळी स्वामींनी प्रेम शक्तीचा संचार केला आणि बाईसा तर अशा उंच आसनावर बसायची, स्वतःची पूजा घ्यायची, मार्गश्रेष्ठत्व तपश्रेष्ठत्व वयोवृद्ध असे तिच्या ठिकाणी असलेला अभिमान होता की मी याच मार्गाची श्रेष्ठ आहे, मी वयोवृद्ध आहे आणि मी सगळे तपस्वी आहे। परंतु स्वामी पायदान पायपुष्ण्यावर बसले, 3 वर 10 आसनावर बसले 5 पायऱ्याच्या, आणि मग ते ज्यावेळेस तिला स्वामीने दर्शन दिलं त्या धाडकन आसनावर खाली पडली, आणि खाली पडल्यानंतर तिला सांगितलं पापिनी जी मी नेनीची बा, पापिनी बा म्हणजे मी तुम्हाला ओळखू शकले नाही। आणि मग ती स्वामींना शरण आली, जसं श्रीकृष्ण भगवंताला सोबत अर्जुन 7.5 वर्ष होता, किती 7.5 वर्ष, पण ज्यावेळेस युद्धाच्या प्रसंगी ज्यावेळेस भगवंतानी ज्ञान देण्यास सुरुवात केलं त्यावेळेस अर्जुनाला बोध झाला। काय म्हणतात, अजाणता महिमानत वेदम, हे भगवंता मला तुमची महिमा माहिती नव्हती, हा म्हणून मी तुम्हाला सहज म्हणतो सखेती मत्तम प्रसन्न निदुक्तम, हे कृष्ण यादव सखे, हे भगवंत तुम्ही माझे सखा आहे, तुम्ही माझे मित्र आहे, आणि म्हणून मी तुम्हाला मित्रासारखा, हरे कृष्ण इकडे हरे कृष्ण तिकडे जाय मी असं म्हणत होतो, परंतु आता तुम खरं काय मला तुमचं खरं स्वरूप कळालं। आणि मग ते म्हणतात शिष्यस्तम शादिमान तम प्रपन्न, हे भगवंता मी आज तुमचा खरा शिष्य झालेला आहे, आणि आता तुम्ही मला म्हणसा तशी मी तुमच्या आज्ञेचं पालन करायला तयार आहे। तसंच बाईसाला स्वामींचं प्रेमदान दिलं, त्यावेळेस बाईसा स्वामीला पूर्ण अनन्यगती शरण आली, आणि अनन्यगती शरण आल्यानंतर स्वामीने बाईसाला प्रेमदान दिलं। आणि नंतर मग पुढे चाललो, मग आपण हा पूर्व एकांत आपला भाग संपतो, पूर्वार्ध सुरू होतो। पूर्वार्ध सुरू झाल्यानंतर नागदेवाचार्य भेटतात, नागदेवाचार्यांना स्वामी घडवून मढून योग्य करतात, है की नाही, घडवून मढून। अनेक धंडाळाचा नागदेव होता, सप्त व्यसनामध्ये मग्न झाला होता, स्वामी दर्शनाने झाला दुर्गुणाचा अंत, स्वामी दर्शनाने झाला
दुर्गुणाचा अंत स्मरा चक्रधर तो देव कृपावंत स्मरा चक्रधर तो देव कृपावंत अशा पद्धतीत नागदेवाचार्यांच्या ठिकाणी असलेले सगळे अवगुण दूर केले. जसं वाल्मिक ऋषीचा त्यांनी किती वेळी सात रांजणे त्याचे भरलेले, एक मांस मारायचा एक खडा टाकायचा, एक मांस मारायचा एक खडा टाकायचा, असे सात रांजणे भरलेले. तद्वत नागदेवाचार्यांचे अशीच परी होती, परंतु स्वामींनी दुर्गुणाचा अंत करून एक परमार्गाचं संपूर्ण धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली आणि मग जीवधारणाचं कार्य म्हणतात आपलं स्वामी करून उत्तरापर्यंत गेले. परंतु हे सगळं ज्ञान जे श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं तेच ज्ञान श्री चक्रधर स्वामींनी नागदेवाचार्यांना सांगितलं, आणि म्हणून ते ज्ञान आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ते ज्ञान जर आपण समजून घेतलं तर आता जे बाबा म्हटले की येणे अवतारे जो उद्धार म्हणजे की साधी आणि सरळ अस्थिपरी सांगणारे अवतार तुम्हाला भेटणार नाही, आणि त्या अवतारांची अस्थिपरी आपण जीवनात उतरवली तर निश्चितच आपल्या जीवनाचं सार्थक होऊ शकतं. ही सदिच्छा व्यक्त करून आज श्री चक्रधर जयंतीच्या निमित्ताने जे काही सेवा मला दिली त्या संयोजक समितीचं मी आभार व्यक्त करतो. आणि आजचे जे अन्नदान करणारे सद्भक्त आहे बाहेकर भाऊ, हे यांना असेच अन्नदानाची उत्तरोत्तर क्रिया घडो, ज्ञान प्रेमाचा अधिकार घडो, ही सदिच्छा व्यक्त करून सर्व श्री चक्रधर प्रेमी भक्तांना चक्रधर भगवंत जयंतीची हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे लांबलेले विचार इथे संपवतो.